माझ्या सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचे काही नमुने। यामध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय तीन भाषांमध्ये दिले जाणारे स्वातंत्र्य दिनाचे भाषण, ज्यामध्ये एक नमुना मी आपल्याला मराठीत सांगणार आहे, त्यानंतर एक मी हिंदीमध्ये आपल्यासाठी स्वातंत्र्य दिनाचं भाषण घेऊन आलोय, त्यासोबतच इंग्रजीमध्ये एक भाषणाचा नमुना यामध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। चला तर जास्त वेळ न करता आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम आपण मराठीतील पहिले भाषण पाहूया जे स्वातंत्र्य दिनानिमित्त दिले जाऊ शकते। तर सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है। असे हसत हसत म्हणत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना नमन करून आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी मी सर्वांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या भाषणाला सुरुवात करतो। सर्वप्रथम मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थीगणांचे या कार्यक्रम प्रसंगी स्वागत करतो। मित्रमैत्रिणींनो, आपला देश जवळपास 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिला। आता गुलामगिरी म्हणजे काय? तर मनुष्याच्या अधिकारावर असलेली बंधने। त्या काळात भारतीयांच्या अनेक जन्मजात अधिकारांवर ब्रिटिश शासनाने बंधने घातली होती, पण त्याही परिस्थितीत आपल्या थोर नेत्यांनी आपल्या जीवाची रान करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना 15 ऑगस्ट 1947 रोजी यश आले, कारण या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। त्या दिवसाची आणि आपल्या हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून आपण आजचा हा दिवस आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो। या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीची ही नैतिक जबाबदारी आहे की आपण मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित राहून टिकून राहील। देशात गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, अज्ञान यासारख्या गोष्टी जर वाढत राहिल्या तर आपला देश पुन्हा कोणाचा गुलाम बनण्यास वेळ लागणार नाही। म्हणून आपण आपल्या नैतिक जबाबदाऱ्या आणि अधिकार यांची सांगड घालून या देशाचे स्वातंत्र्य कसे टिकून राहील, सोबतच हा देश बलसागर होऊन विश्वात कसा शोभून दिसेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। आपण सर्व आजच्या या भाषणातून मी आपल्याला जो संदेश दिला त्यावर विचार करून तसेच आचरण कराल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द इथेच संपवतो। जय हिंद, जय भारत माता। यानंतरचं दुसरं भाषण आपण हिंदीमध्ये पाहणार आहोत, जे आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्टेजवर जाऊन देऊ शकतो। तो कर चले हम फिदा जान वतन साथी येऊ, अब तुम्हारे हवाले वतन साथी येऊ। ये पंक्तियाँ हंस हंस कर कहने वाले उन सभी हुतात्माओं को सतशा नमन करके मैं आप सभी को स्वतंत्रता दिन की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। इस अवसर पर मैं स्टेज पर उपस्थित सभी मान्यवरों का शब्द शुभनों से हार्दिक स्वागत करके अपने विचार प्रकट करता हूँ। दोस्तों, हमने बड़ी कठिनाइयों का सामना करके ये स्वतंत्रता पाई है। हमारे महापुरुषों ने इसके लिए अपने जीवन का त्याग भी किया था। उस ब्रिटिश काल में हर एक भारतीय का बस यही सपना था कि हमें अपना देश ब्रिटिश सत्ता से मुक्त कराना है। हमारे स्वतंत्र सेनानी इसी के लिए लड़े और शहीद हुए। और आखिरी दिन वो दिन आया जो दिन था 15 अगस्त 1947। इसी दिन को हमारा वो सपना पूरा हुआ जो हम भारतीय तकरीबन 150 सालों से देख रहे थे। उस दिन अंग्रेज हमारा देश छोड़कर चले गए और हम आज़ाद हुए। तब से आज तक हम 15 अगस्त को हमारे स्वतंत्रता दिन के रूप में मनाते आ रहे हैं। दोस्तों, हम आज़ाद तो हुए लेकिन आज भी हमारे देश में पारतंत्रता की अनेक जड़ें फैली हुई हैं, जैसे कि आत्मनिर्भरता। अनेक क्षेत्रों में हम अभी भी आत्मनिर्भर नहीं है। ऐसे में आज जो हमारी नई पीढ़ी है उसकी ये जवाबदारी है कि वो नए नए आयाम ढूंढकर हमारे देश को प्रगति पथ पर ले जाए। हमने 100% साक्षर बनना होगा, तभी हम देश की तरक्की कर पाएंगे।
अज्ञान, गरीबी, बेरोजगारी, विषमता, इन अंधकारों को हमें मिटाना होगा, तभी हम आगे बढ़ेंगे और इसके लिए हमें एक होना होगा। तो आज के लिए इतना ही। आशा करता हूँ कि आप सभी लोग मेरे बताए हुए मार्ग पर चलकर देश को आगे बढ़ाने में अपना सहयोग देंगे। जय हिंद, जय भारत माता। यानंतर आपण तिसरे भाषण पाहूया, जे स्वातंत्र्य दिनाबद्दल तुम्ही इंग्रजीमध्ये देऊ शकता। तर वी शाल ओव्हरकम समडे, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शाल ओव्हरकम समडे। बाय सेइंग दीज लाइन्स, हु सॅक्रिफाइस्ड देअर लाइव्स फॉर द सेक ऑफ अवर फ्रीडम, आय फर्स्ट सॅल्यूट ऑल दोज फ्रीडम फायटर्स and give you all good wishes of our Independence Day. Friends, we all gathered here to celebrate our Independence Day, so I first welcome all the guests who are seated on the stage. We know that we were the slaves of British for nearly 150 years. Those were the years when we don't had the right to live like a free human being. We struggled for our independence, and some of our great leaders also sacrificed their lives for this reason. Today, we call us and our nation as a free India. So I want to attract your attention towards some of our big problems. When I see in our society, I feel that as we are free now, but still we didn't get the full freedom. Still there is lot of discrimination in our society. The rich is becoming rich, and the poverty of a poor is increasing day by day. Still we are not following Baba Sahib. He told us to learn, to unite and to struggle, but we are only wasting our time in only enjoying and entertaining. No one has the foresight to take our nation on the top of the world. So I expect from our today's generation that they should strive to make our country a Balasagar. Hope you all understood what I am trying to say. With these words, I end my two words. Jai Hind, Jai Bharat Mata. तर मी सांगितलेल्या या तीनही भाषांपैकी कोणत्याही भाषेतून आपण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे भाषण देऊ शकता आणि एक प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवून आपण आपल्या अंगी असलेली जी देशभक्ती आहे ती आपल्या भाषणाच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाला दाखवून देऊ शकता। तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यामुळे जाताना फक्त एवढंच म्हणेन की अजूनही चॅनलवर नवीन असून आपण माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांना शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी नेहमी यूट्यूबवर सर्च करत रहा एज्युकेशनल मनोहर।